मनाच्या सुख समृद्धीसाठी सत्संगाची नितांत गरज परमपूज्य ईश्वर महास्वामीजी महाराज मांगूर येथे समारंभ वातावरणात सुरुवात सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस पैशाच्या पाठीमागे लागला आहे मनाच्या सुखापेक्षा भौतिक सुखाकडे तो गुरफटू लागला आहे रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून मनाला शांती आणि मुक्ती मिळवायची असेल तर सत्संगाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन भक्ती योगाश्रम हंचना तारदा मठाचे परमपूज्य ईश्वर महास्वामीजी यांनी आपले विचार प्रवचनातून व्यक्त केले ते मांगूर तालुका निपाणी येथे सतरा जानेवारी पासून सुरू असलेल्या प्रवचनाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाप्रसंगी पण कार्यक्रमात बोलत होते मांगूर येथे रविवार तारीख सतरा फेब्रुवारी पासून अखंड एक महिना प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता या प्रवचनाच्या सांगता समारंभ कार्यक्रमानिमित्त गुरुवार तारीख अठरा ते शनिवार तारीख वीस अखेर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत गुरुवार तारीख अठरा रोजी सकाळी सात ते बारा या वेळेत परमपूज्य ईश्वर महास्वामीजी आनंद महाराजांच्या उपस्थितीत शेकडो महिलांनी दूधगंगा नदीवर एकत्रित येऊन महिलांच्या डोक्यावर मंगल कळश युवतीच्या हातामध्ये आरती तरुण युवकाच्या हातामध्ये ज्योत व भगवान ध्वज घेऊन या भव्य दिव्य मिरवणुकीला दूधगंगा नदीवरून सुरुवात झाली या मिरवणुकीत हलगी धनगरी ढोल वादन भजन बँड आदी वाद्यांचा गजरात नमश शिवायचा नाम गजरात रथ व पालखी सहित मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक नदीवेज कमतेगल्ली बोदले गल्ली पाटील गल्ली हनुमान मंदिर बस स्थानक मुख्य रोडपासून माळभाग पाण्याच्या टाकीपासून श्री भैरवनाथ मंदिराच्या पटांगणामध्ये आली यानंतर ग्रामदैवत श्री भैरवनाथांना जलाभिषेक घालण्यात आला व हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम झाल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली व यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शेकडो भाविक भक्त उपस्थित होते